दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आपण संघर्ष केला, अंगावर केसेस घेतल्या, मात्र ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन नावासाठी विरोध केला ते आज हुशाऱ्या करत आहेत, अशी आमदार महेश पालदीक यांनी टाकी गावात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी केली. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जात धर्म भाषा पंथाला थारा न देता विकासाच्या राजकारण करा असे प्रतिपादन केले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश पालदीक यांनी केलेल्या विकासावर प्रभावित होऊन या शेतकरी कामगार पक्ष ते उभाटा गटातील टाकी गाव तसेच परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य सूरज म्हात्रे, बोरखार अध्यक्ष शैलेश गावण, उपाध्यक्ष अतुल ठाकूर, आकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली टाकी गावच्या माजी उपसरपंच शुभांगी जोशी, रोहित नाईक, परशुराम जोशी, आकाश खरत, दीपेश खरत, धनेश टाकी, कुंदन डाकी, बळीराम खरत, कोकण प्रांत वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष सुनंदा कातकरी, खोपटे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन देविदास ठाकूर, मनीषा ठाकूर, बळीराम कातकरी, सुनील कातकरी, देविदास कातकरी, विष्णू कातकरी, शेका पक्षाचे गाव अध्यक्ष आत्माराम खरत, युवा सेना शाखा उपाध्यक्ष ओमकार खरत, आत्माराम खरत, आकाश खरत, आनंदी खरत, खोपटा गावचे माजी अध्यक्ष निशांत ठाकूर, आकाश ठाकूर, दशरथ ठाकूर, प्रमोद डाकी, ताई डाकी, करण डाकी, युवराज डाकी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे आमदार महेश पालदी यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, जासई विभागाचे अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, महिला मोर्चा उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, अरुण नाईक, पंचायत समिती माजी सदस्य दिशा पाटील, कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र खरत, किसान मोर्चा उरण तालुका अध्यक्ष पांडुरंग पाटील, खजिनदार संदीप पाटील, सरचिटणीस प्रसाद पाटील, समीर मडवी, माजी सरपंच अजित पाटील, धनेश गावण, विशाखा ठाकूर, सहखजिनदार सुशांत पाटील, देवेंद्र पाटील, लक्ष्मी पाटील, मनोज ठाकूर, मधुकर नेवाळे, प्रशांत ठाकूर, निलेश पाटील, बळीशेठ खरत, आकाश पाटील, प्रकाश खरत, दीपक ठाकूर, कान्हा ठाकूर, सुधाकर नाईक, बाळा जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एक आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर 1% जीडीपी वाढतो आणि एक एअरपोर्ट 1,00,000 लोकांना रोजगार देतो आणि त्याच एअरपोर्ट करता दिवा पाटलांचं नाव द्यायला इथे बसलेले सर्वांच्या अंगावर केसेस आहेत. जे न घेतलेले आहेत केसेस ते आता हुशाऱ्या करतायत. आपण सगळ्यांनी केसेस घेतल्या त्याच्याकरता संघर्षातून नाव मिळालं. हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याकरता आग्रही होते. हे तर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. दिवा पाटलांच्या नावाकरता आपण सगळ्यांनी संघर्ष केला. तो संघर्ष विसरतात, त्याचं नाव काढत नाही, हे सोयीनी काढतात. त्याच्यामुळे मला तुम्हाला विनंती आहे की आपलं हे 5 वर्षाची निवडणूक काय आहे. मी पुढच्या 5 वर्षामध्ये माझं गाव कुठे नेणार आहे, मी माझा विकास कुठे करणार आहे, माझ्या इथल्या युवकांच्या हाताला काम कसं मिळणार आहे, मग जेएनपीटीत काय प्रगती होणार आहे, एअरपोर्टमध्ये काय होणार आहे, तिथे काय परिस्थिती आहे, अजून रेल्वे आली म्हणजे पूर्ण काम संपलेलं नाही, याच्या पुढचं किती काम बाकी आहे, माझ्या आदिवासी क्षेत्रामध्ये किती वाड्यापाड्यांचं कनेक्टिव्हिटी बाकी आहे, या सगळ्यावर चर्चा करा. हे नाही करणार. यांचं भाषण सुरू झाले का लगेच सुरू होते. ते मनोहर भोईर चष्म्याच्या दांडीतून बोलायला सुरुवात करतात. गेल्या वर्षी 1-5 वर्षापूर्वी तुम्ही एका परप्रांतीयाला निवडून दिला. झालं, आम्ही परप्रांतीय यांच्या ताटात जेवत होतो तिथपर्यंत परप्रांतीय नव्हतो. यांचा प्रचार प्रमुख होतो मी चांडियाला तेव्हा परप्रांतीय नव्हतो. रोज यांच्या सोबत राहायचो तेव्हा परप्रांतीय नव्हतो. आता यांना 5 वर्षापूर्वी हरवला का मी परप्रांतीय झालो. हे लंडनला जन्मले आणि मी पॅरिसला जन्मलो अशा गोष्टी करतात. अहो तुम्ही शेव्यात जन्मले तर मी उरणला जन्मलो. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, पनवेलला कॉलेज केलं. तुमच्या सगळ्यांना माझ्या समोरचा इतिहास माहिती आहे. माझ्या वडिलांचे मिठागर होते. तुमची तर 10 घंटे जागा नव्हती हो. मग आम्ही काय बोलायचं? पण टीका करायची आहे तर परप्रांतीय बोलायचं, हाणून पाडून बोलायचं, विकासावर बोला ना. तुम्ही 5 वर्ष आमदार होते तेव्हा काय केलं आणि आता काय करणार आहात ते सांगा. त्याची निवडणूक आहे. आणि एवढंच तुम्हाला आगरीपणाचं होतं तर का नाही स्वतःची बायको आगरी केली हो, का नाही स्वतःचा जावई आगरी आणला. आता आम्ही बोललो तर किती मिरच्या लागतील, पण मिरच्याच लागायला लागतील. तुम्ही जर 1 शब्द बोलाल ना तर महेश बालदी 10 बोलेल. हे आपला इतिहास आहे, कधी चेक करून घ्या. आणि आपल्याकडे तर लय आहे हो बोलायला. आपल्यावर काय, मी जेवढा बोलू शकतो आणि त्यांचा मी मला जेवढी माहिती आहे तेवढी त्यांचा स्वतःलाही माहित नाही हे मी जबाबदारीने सांगतो. पण आमचा दृष्टिकोन विकासाचा. आपण ग्रामपंचायतीमध्ये 2-3 लाखाचा निधी, आमदार निधी आला तर आम्ही रात्रभर फटाके वाजवायचं झोपून होतो जुन्या पक्षांमध्ये. परंतु या ग्रामपंचायतीमध्ये अभिमानाने सांगू इच्छितो की 7 ते 7.5 कोटीची कामे करण्याचा काम आमदार महेश बादी साहेबांच्या नावे मार्ग.
मित्रांनो, कोटी हा शब्द उरण तालुक्याला तसा ग्रामपंचायतींना माहितच नव्हता याच्या अगोदर। तर आपण सर्व या व्यासपीठावर बसलेले जे लोक आहेत, हे सर्वच आपण जुने सर्व सहकारी, मग आपण फक्त आतापर्यंतच्या जुन्या पक्षामध्ये हेच होतं की साहेबांनी सांगायचं की बोरखार आणि दाटीजुई मध्ये वाद झाला पाहिजे आणि मग आपण एकमेकाच्या गाड्यांवर दगडफेक करायची आणि मग वाद पेटवायचा, पोलीस स्टेशनला कार्यकर्त्यांना पाठवायचा, तिथं शिनेर पेयांना सांगायचं की साहेब यांना मारा आणि त्याच्यानंतर मग साहेब फोन करणार मार खाल्ल्यानंतर की यांना सोडवणार, आणि अशा पद्धतीचं काम याच्या अगोदरच्या पक्षामध्ये चालू होतं। मित्रांनो, यामध्ये या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना कुठेही कोणाला ऍक्सेस घेऊन जायची गरज नाही। आमदार महेश बांदी साहेबांना भेटायचं असला सरण उरणच्या ऑफिसमध्ये जायचा, महेश डाकल्यावर 2 मिनिटात त्यांच्या केबिनमध्ये जायची, आपली व्यथा मांडायची आणि त्याच्यावर 2 मिनिटात उत्तर देण्याचं काम आजपर्यंत महेश बांदी साहेबांनी केलंय। मित्रांनो, या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो की हे इलेक्शन जे आहे, अगदी मोजून 20 दिवसाचा आपल्याला कालावधी राहिलेला आहे, दिवाळीचे दिवस सोडले तर हाही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत निवडणूक सारखी लढवायची आहे। ग्रामपंचायतीमध्ये आपण जसं यादी सर्च करताना करतो की माझा हा मतदार जो आहे, माझा हा नातेवाईक आहे, तो इथे राहतो, तो आला पाहिजे, कोण नाशिकला राहतोय, कोण कुठे राहतोय, या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हात जोडून विनंती करतो की सर्वजण सर्व मतदार मतदानाच्या दिवशी आपल्याकडे आले पाहिजे आणि कमल या निशाणीवर आपण बोटन दाबला पाहिजे, ही या निमित्ताने विनंती करतो।